शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये ध्वजाची दिवाळी साजरी करण्यात येत आहे। या दिवाळीला 1 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून आज देखील औरंगाबाद शहरातील खडकेश्वर नारे बाग या ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। तसेच शहरवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या। आज खडकेश्वर नारे बाग या ठिकाणी भगवे ध्वज आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आले। 1 तारखेपासून या दिवाळीला सुरुवात झालेली आहे। शहरामध्ये प्रत्येक वाडात, प्रत्येक भागात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक अपार्टमेंटवर ध्वजाची दिवाळी दिवाळी फराळाची होत असते, दिवाळी फटाक्याची होत असते, दिवाळी आतषबाजीची होत असते। शिवसेनेनं यावेळेस ही ध्वजाची दिवाळी केली जाते। 1.5-2 वर्षाचा काळ कोविडचा होता आणि या काळामध्ये जनतेमध्ये एक नैराश्याचं, निगेटिव्हिटीचं वातावरण होतं। आता थोडासा कोरोना कोविड कमी झालेला आहे, गेलेला नाही आहे, पण याच्यामध्ये एक उत्साहवर्धक वातावरण असावं या ठिकाणी ही ध्वजाची दिवाळी साजरी केली जाते। एक उत्साहाचं वातावरण त्यामुळे या संभाजीनगरात निर्माण झालेलं आहे। मी सुद्धा जनतेने या दिवाळीत सहभागी होण्याचं आवाहन करतो। यावेळी आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपशहर प्रमुख सुगंध कुमार गडवे, विश्वनाथ राजपूत, माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत, संदीप हिरे, रमेश खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।